एक अत्यंत मोठी बातमी समोर येते जळगाव शहरातून. जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजे शनीपेठ परिसरामध्ये एक 2 मजली इमारत पहाटे कोसळल्याचा प्रकार घडलाय. आपण या एक्सक्लुझिव्ह फुटेजच्या माध्यमातून पाहू शकतो. शनीपेठ परिसरामध्ये असलेल्या एक 2 मजली इमारत ही कोसळली आहे. यात तुर्तास मिळालेल्या माहितीनुसार कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी खूप मोठ्या प्रमाणावरती या घरातील मालकाचं नुकसान झालंय. घराशेजारी सुरू असलेल्या बांधकामादरम्यान हा सगळा प्रकार घडलाय. घराशेजारची भिंत काढल्या गेल्यानं आणि त्याचप्रमाणे नवीन घर बांधकाम करण्यासाठी खोल खड्डा खोदल्या गेल्यानं हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आमचे मुक्त पत्रकार सुमित देशमुख यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. भल्या पहाटे 4 वाजता हे घर कोसळलंय. यात मात्र घरातील आजी आणि नातू हे गॅस ओट्याखाली लपल्यामुळे त्यांचा जीव देखील वाचलाय. प्रसंगावधान साधत घरातील लोकांनी तात्काळ घराच्या बाहेर काढता पाय घेतला. त्यामुळे त्यांची कुठलीही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये. परंतु मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी घरातील एक 73 वर्षीय आजी आणि तिचा नातू हे दोन्ही गॅस ओट्याखाली लपल्यामुळे त्यांचा जीव देखील या ठिकाणी वाचलाय. परंतु घरातील सामानाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालंय. आपण पाहू शकतो या एक्सक्लुझिव्ह फुटेजच्या माध्यमातून शनीपेठ परिसरातील ही इमारत आहे आणि ही इमारत कोसळली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाहीये. परंतु घर मालकाचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालंय. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून घरातील सामान या इमारतीखाली दाबला गेला आहे. घरातील वाहनं देखील या संपूर्ण इमारतीच्या ढिगाराखाली दाबली गेली आहेत. स्प्लेंडर वाहन देखील या ठिकाणी दाबल्या गेल्याचं दृश्य आपण पाहतोय. अत्यंत मोठ्या प्रमाणावरती नुकसान या ठिकाणी झालंय. नेमकं घरमालकाचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. माझं नाव रमेश बाबूराव पाटील. स्वतःचं घर आहे माझं, इथे राहतात स्वतः. तर हे जुनं आमचं घर आहे आणि बाजूचं घर असे मिळून 2 घरं होते. मग ते सिंधी शेटने हे घर बाजूचं घेतलं विकत आणि मग त्यांनी तळमजला बनवण्यासाठी 15 ते 20 फूट खाली खोदकाम केलं. पूर्ण बिल्डिंग त्यांची पाडली त्यांनी, मग खोदकाम केला. आमची बिल्डिंग होती, त्यांना मी रोज सांगत होते की भाऊ हे खोदू नका, हे खोदू नका. ते तर नाही, काही नाही होणार, काही नाही होणार असं करत करत केलं. असं करत करत मग ती पूर्ण आमची एक भिंत पूर्ण खाली 15-20 फूटपर्यंत तिथं पाणी होतं. बोरिंगचं पाणी लागलं तिथे. ते बोरिंगचं पाणी रोज ते उपसायचे, रोज उपसायचे, रोज बोरिंगचं पाणी रातभरमध्ये 20 फुटावर पाणी आहे बोरिंगचं तिथे. तर ते त्या जमिनी त्या भिंतीच्या खाली त्या घराच्या खाली जाऊन जाऊन ते पूर्ण पाणी त्या भिंतीला त्यांनी ओढून रात्री 4 वाजता ती भिंत पडली. पडायच्या अगोदर असा सुरसूर सुरसूर माटीचा पडण्याचा आवाज यायला लागला 4 वाजेला. मग आम्ही उठलं झोपेतून की बघ तसं आता माती पडते, बाहेर निघा, माती पडते, भिंत पडेन. आम्ही रोज बघत होते, सुटते का भिंत सुटते का, आम्ही रोज बघत होते. त्यांच्या माणसं कामं करत होते. तो इंजिनियर साहेब आला, तो म्हणे आता उद्या आमचं पिल्लर कॉलम आहे, पिल्लर बसून जाईन म्हणे, मग काही टेन्शन राहणार नाही. तर मग आम्ही रोज त्या भिंतीला पाहत होते. त्याच्यात रात्री ती असं सुरसूर सुरसूर करत मग आम्ही वरचे मी पोरगी आणि नात आम्ही वरती होते. पोरगा आई आणि पोरगा खालच्या घरात होता. तर आम्ही तर बाहेर निघून गेले. आम्ही बाहेर निघाल्याबरोबर तर म्हटलं आता यांना काढू तर ती भिंतच पडून गेली पूर्ण पडण्यामध्ये. मग खाली मुलगा आणि आई होती, मग त्या ओट्याच्या खाली घुसून गेले, ते गॅसच्या ओट्याच्या खाली, त्याच्यामुळे ते वाचून गेले. इकडची भिंत पूर्ण पडून गेली मोठी, पूर्ण मोठी पूर्ण घरच मग पडून गेलं ते. या घटनेमध्ये कोणाकोणाला मार लागलाय? आजीला मार लागलाय, आईला म्हणजे माझ्या आईला मार लागलेला आहे. आई किती वर्षाची आहेत? तिथे 74 वर्षाची आहे. किती वर्षापासून राहतात तुम्ही या घरामध्ये? आता मी 65 साली घेतलं होतं हे घर, 1965 साली.